या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत राजकन्या कृषी पर्यटन केंद्र. महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया, कृषी पर्यटनात राहूया, क्षणभर का होईना एक वेगळे विश्व पाहूया. घरगुती झक्कास अस्सल मराठमोळी चव, शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय, शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर, किलबिल करणारे पक्षी, हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं शिवनेर प्राईम घेऊन आले आहे सामान्यातील असामान्य महिलांची विशेष मालिका, अर्थात महिलांसाठी विशेष कार्यक्रम तू आदिशक्ती. नमस्कार, मी काशन प्रसंदर. शिवनेर प्राईम आपल्यासाठी घेऊन येत आहे नवरात्र स्पेशल कार्यक्रम तू आदिशक्ती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अशा महिलांशी संवाद साधणार आहोत ज्यांना तुम्ही ओळखता पण कधी जाणून घेतलं नाही. सर्वसामान्य जीवन जगत असताना प्रत्येक महिलेमध्ये एक शक्ती असते, मग ती महिला उच्च पदावर कार्यरत असो अथवा सामान्य पदावर, ती एक आदिशक्ती असते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. आज आपण अशाच एका नारी शक्तीला भेटणार आहोत. अतिशय शांत आणि प्रेमळ स्वभावाची नारी शक्ती अर्थात आपल्या सोबत आहे डॉक्टर वर्षा गुंजाळ मॅडम. वर्षा गुंजाळ मॅडम, तुमचं शिवनेर प्राईम मध्ये हार्दिक स्वागत. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही एका चांगल्या कार्याने होते. आपण आज हळदी कुंकवाणी याची सुरुवात करणार आहोत. अर्थात मॅडम, मी पहिला प्रश्न हा विचारेल की तुमचा जन्म कुठे झाला, तुमचं बालपण आणि बालपण ते शिक्षणापर्यंतचा प्रवास कसा झाला? माझा जन्म तसा तर पुण्यात झाला, पण आमचं मूळ गाव हे आर्वी गुंजाळवाडी आहे. माझे वडील हे विडर्सने डॉक्टर होते, परंतु मी अतिशय लहान असतानाच माझ्या वडिलांचं निधन झालं. आम्ही एकूण तिघी बहिणी, तर मी साधारणतः 5 वर्षाची होते. माझी 2 नंबरची बहीण 3-2 वर्षाची आणि सगळ्यात छोटी बहीण जावगी 6 महिन्याची असतानाच माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर माझ्या आईनेच आईला नोकरी लागली वडिलांच्या जागेवरती आणि तिनेच आमचा सांभाळ केला. माझं 7वीपर्यंतचं शिक्षण हे आर्वीला झालं आणि तिथून पुढे हे सगळं शिक्षण गुरुवारी आपसाबनीस विद्यामंदिर येथे झालं 12वीपर्यंतचं. तिथून नंतर मग तळेगाव दाभाडे येथे मायमर मेडिकल कॉलेजमध्ये मी पुढचं वैद्यकीय शिक्षण घेतलं. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्हाला खूप संघर्ष करायला लागला, यामध्ये तुम्हाला काही आठवणी आहेत का? संघर्ष तसं म्हणायला माझ्यापेक्षा माझ्या आईने जास्त संघर्ष केला. तिने म्हणजे आम्हाला तिन्ही मुली असून आम्हाला कधी मुलगा मुलगी असं कधी भेदभाव तिने केला नाही, किंवा तुम्ही मुलीच आहात मग काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे असंही तिने आमच्या मनाला कधी बिंबवलं नाही. आम्ही अभ्यासामध्ये हुशार होतो, त्यामुळे अभ्यासच करायला आम्हाला तिने पूर्णपणे परवानगी दिली. म्हणजे घरामध्ये घरकाम करणं किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये तिने कधी आम्हाला अडकवलं नाही आणि पूर्णपणे आमच्या मनाचं शिक्षण घेण्याची किंवा आमच्या मनाप्रमाणे काहीतरी कार्य करण्याची तिने आम्हाला संधी दिली. आणि आम्ही सांगितलं त्याप्रमाणे माझी छोटी बहीण 6 महिन्याचीच होती तेव्हापासून तिने, आता त्या दोघीही चांगल्या सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये त्यांच्या क्षेत्रामध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. का त्यावेळेला म्हणजे 20 वर्षापूर्वी का मुलगा मुलगी हा भेदभाव न बाळगता तिने आम्हाला शिक्षण घेण्याची संधी दिली. आईने तुम्हाला घरकामामध्ये अडकून नाही ठेवलं, तुम्ही शिक्षणासाठी बाहेर गेलात, हॉस्टेलमध्ये राहिला, तर तिथून पर्यंतचा प्रवास कसा होता तुमचा? तळेगाव मायमन मेडिकल कॉलेज इथे माझं MBBSसाठी ऍडमिशन झालं. तसं तर अंतर आपल्यापासून जवळच आहे, परंतु घरापासून पहिल्यांदाच लांब राहिलो. गेल्यानंतर आमचं हॉस्टेल एकदम असं मोठं प्रशस्त आहे का ते बघूनच मनामध्ये धडकी भरली, परंतु तरी माझ्या रूममेट होत्या 5-6 जणी, त्यांच्या सहकार्याने 4.5-5 वर्ष कशी गेली ते कळलंच नाही. आणि निघताना असं वाटत होतं का आपण आलो तेव्हा ह्या वास्तूला एवढं घाबरलो होतो, तर जाताना ते वास्तू सोडून जाताना अगदी रडू अनावर होत होतं. अशा पद्धतीने तळेगावचा प्रवास चांगला झाला. तिथे आम्ही जेव्हा ऍडमिशन झालं तेव्हा तिथं कॉलेज अतिशय जुनं म्हणजे नवीनच तयार झालं होतं आणि जुन्या इमारतीमध्ये होतं, प्रशस्त बिल्डिंगही नव्हती, छोट्या छोट्या हट्समध्ये आमचं कॉलेज भरायचं. आणि निघताना 5 वर्षामध्ये एवढी प्रगती झाली का पूर्ण प्रशस्त बिल्डिंगमध्ये ते कॉलेज शिफ्ट झालं आणि आता अतिशय नावाजलेलं कॉलेज म्हणून ते मायमन मेडिकल कॉलेज नावरूपाला आलेलं आहे. आणि तिथून जे शिक्षण मिळालं त्याचा पुढे मला चांगलाच अगदी उपयोग झाला. अर्थातच मॅडम, तिथला एखादा अनुभव असेल तुमचा? अनुभव म्हणजे आता मेडिकल क्षेत्रामध्ये मला लहानपणापासून इच्छा होती का डॉक्टरच व्हायचं, परंतु तिथे गेल्यानंतर खरं कळलं की डॉक्टर म्हणजे काय असतं. तर पहिल्याच वर्षी आम्हाला डिसेक्शन असतं का मृत शरीरावरती आपल्याला डिसेक्शन करावं लागतं,
तर तेही डिसेक्शन मी म्हणजे शक्यतो सगळ्यामुळे तिथे चक्कर येऊन पडतात, परंतु तेही डिसेक्शन आम्ही व्यवस्थित पार पाडलं, कधी तिथे चक्कर वगैरे आले नाही. सेकंड इयरलाही सगळे प्रोजेक्ट वगैरे व्यवस्थित झाले, पण थर्ड इयरला जेव्हा आपण पेशंटशी कॉन्टॅक्ट करतो तेव्हा जेव्हा पहिल्यांदा रक्त बघितलं तर साधं एक साधं ड्रेसिंग होतं का ते बघूनही मला चक्कर आली. म्हणजे अगदी मृत शरीरावरती काही करताना पूर्ण फाडतोड करताना काही झालं नाही, परंतु थोडंसं जे खरं ब्लड बघितलं तेव्हा मला पहिल्यांदा चक्कर आली. आणि सगळे म्हणजे तेव्हा हे करत होते का आपण डिसेक्शन करताना शक्यतो मुली चक्कर येऊन पडतात, पण असंच पहिले केस झाली एवढं छोटंसं ड्रेसिंग बघून तुम्हाला चक्कर आली म्हणून. शिक्षणानंतर घरचे सहसा लग्नाकडे वळतात, मग तुमच्या बाबतीत काय झालं असेल? घरची वळायच्या अगोदरच खरं तर माझा प्रेम विवाह आहे, त्यामुळे शिक्षण चालू असताना शिक्षणाचे 2 वर्ष बाकी असतानाच आमचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी माझं 2 वर्षाचं राहायचं शिक्षण पूर्ण केलं. त्यासाठी माझ्या मिस्टरांनी मला भरपूर सपोर्ट केला आणि लग्नानंतर 2 वर्षाचं शिक्षण 1 वर्षाची इंटर्नशिप पूर्ण करून नंतर मग मी जॉबला लागले किंवा प्रॅक्टिसला लागले. शिक्षण चालू असताना तुमचा प्रेम विवाह झाला, पण यामध्ये शिक्षण करता करता तुम्हाला तुमच्या मिस्टरांनी कशी साथ दिली? माझे शिक्षणाचे 2 वर्ष थर्ड इयरला असतानाच आमचं लग्न झालं, त्यानंतर माझ्या मिस्टरांच्या सहकार्यामुळेच मी राहिलेले 2 वर्ष पूर्ण करू शकले, कारण ते नारायणगावला राहायला असायचे आणि मी तळेगावला असायचे, तरी त्यांनी पूर्णपणे सपोर्ट केला आणि माझ्या पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी मदत केली, त्यामुळे माझं मी शिक्षण राहिलेलं पूर्ण करू शकले. नक्कीच त्यांच्या मिस्टरांनी त्यांना साथ दिली, म्हणून तर इथपर्यंतचा प्रवास त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. तुमचं शिक्षण पूर्ण झालं, पण तुम्ही खाजगी एखादं हॉस्पिटल टाकण्यापेक्षा किंवा एखादा दवाखाना टाकण्यापेक्षा तुम्ही सरकारी या फील्डमध्ये का वळालात? शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला 1 वर्षाची इंटर्नशिप असते, तर ती सरकारी दवाखान्यामध्ये करावी लागते. तर या काळामध्ये मी सरकारी दवाखान्यामध्ये इंटर्नशिप केली आणि असं वाटलं का आपण जे रुग्णांना सेवा देण्याची सेवाभावी वृत्ती आहे ती आपण सरकारी क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपण जोपासू शकतो खाजगी क्षेत्रापेक्षा, त्यामुळे मी सरकारी क्षेत्राकडे वळण्याचा विचार केला आणि वैद्यकीय अधिकारी म्हणून जॉईन झाले. खूप सुंदर पद्धतीने मॅडमनी सांगितलं आपल्याला. सरकारी सेवेत तुम्ही जाण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावेळेस तुमच्या मिस्टरांचं मत काय होतं याबद्दल? मिस्टरांनी याला पाठिंबा दिला, कारण फक्त पैशांच्या मागे लागतं, आपल्याला जर काहीतरी समाजासाठी करायचं असेल तर ते आपण सरकारी नोकरीतून करू शकतो आणि त्यांनाही पटलं होतं, त्यामुळे त्यांनी यासाठी पाठिंबा दिला. सुरुवातीला आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट बेसच्या ऑर्डर्स मिळतात 11 महिन्याच्या, तर ती मी सुरुवातीला नारायणगाव वारवाडी येथेच काम केलं, त्यानंतर परमनंटच्या ऑर्डरसाठी एक्झाम देऊन पहिल्यांदा आम्हाला पोस्टिंग ही आदिवासी भागामध्ये करावं लागतं, तर आदिवासी भागामध्ये माळी इथे आता जी दुर्घटना घडली तिथे आडीगडे नावाचं सरकारी दवाखाना आहे तिथे माझी पोस्टिंग झाली, तर तिथेही मला 4-5 महिन्यांसाठी काम करावं लागलं आणि तिथला अनुभव तर अगदीच हे होता का 55 ते 60 किलोमीटर रोज जाऊन येणं, कारण तिथे राहण्याची क्वार्टरची वगैरे सोय नाही, रोज जाऊन येण्याचा प्रवास करावा लागायचा आणि आदिवासी लोकांमध्ये काम करायला लागलं. त्यानंतर माझी बदली निमगाव सावा इथे झाली, निमगाव सावा सरकारी दवाखान्यामध्ये, तिथे अतिशय चांगलं काम करण्याची संधी मला मिळाली, कारण त्याच वेळेला आमचे जे डिस्ट्रिक्टचे हेल्थ ऑफिसर होते तेही अतिशय छान होते, सगळ्या औषध साठा भरपूर होता, त्यामुळे निमगाव सावा इथे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे जिल्ह्यामध्ये आम्ही 1 नंबरला आणलं. त्यावेळेला आनंदीबाई जोशी पुरस्कार, कायागर्भ पुरस्कार असे बरेच पुरस्कार आम्ही निमगाव सावा PSC ला मिळवून दिले. दुर्गम भागामध्ये मॅडम शिक्षणाचा अभाव असतो आणि मग त्या ठिकाणी तुम्ही काम करत असताना आरोग्याविषयी जनजागृती कशी केली तिथे? आडिवरीसारख्या आदिवासी भागामध्ये खरंच आरोग्याविषयी खूपच अज्ञान असतं, तिथे अगदी साप चावला तरी लोक पहिल्यांदा पेशंटला मंदिरामध्ये घेऊन जातात दवाखान्याच्या ऐवजी मांत्रिकाकडे घेऊन जातात, तर अशाही लोकांना आम्हाला खूप काउन्सिलिंग करावं लागलं का तुम्ही जर दवाखान्यामध्ये आणलं तर आपण नक्कीच जीव वाचवू शकतो. त्यानंतर गरोदर मार्गामध्ये गोळ्या खाण्याविषयी गैरसमज असतात का गोळ्या जर खाल्ल्या तर बाळाचं वजन वाढून सिजेरियन होईल, तर तिथे तर असं होतं का एक कातकरी समाजातली बाई होती आणि तिचं हिमोग्लोबिन 7 का 8च होतं, तर तिला ओरोफोर नावाचे इंजेक्शन भरायला लागायचे आणि तिला किती समजावून सांगितलं तरी ती यायचीच नाही आणि ते इंजेक्शन दिवसाआड असायचं, तर मला असं करावं लागायचं का तिथल्या ज्या सिस्टर होत्या त्यांना रोज तिच्या घरी म्हणजे नदीच्या किनारी एक झोपडी होती त्या झोपडीमध्ये तिच्या सिस्टरना त्या बडबड पाठवावं लागायचं, तिला रोज त्यांच्या गाडीवर बसून घेऊन यावं लागायचं, अगदी ती सापडली नाही तर कुठेतरी मासे पकडायला गेलेली असायची तिथं जाऊन तिला धरून आणायला लागायचं, तिला इंजेक्शन करायचं आणि परत तिला घेऊन सोडायचं, अशा पद्धतीने आम्हाला त्यांची काळजी घ्यावायची, कारण जर रक्त कमी असेल तर प्रसूतीच्या दरम्यान गुंतागुंत होऊ शकते, त्याची जेवणा धोका पोहोचू शकतो, तर ते टाळण्यासाठी अशाही पद्धतीने तिथे काम करावं लागतं. आणि तिथे इतर वेळेला तर पेशंट खूप कमी असायचे, पण तिथे बाजारचा दिवस असायचा बुधवारी, त्यावेळेला अगदी 200 ते 350 पर्यंतची सुद्धा OPD व्हायची, म्हणजे लोक आठवडाभराच्या गोळ्या जरी काही नसेल तरी येऊन गोळ्या घेऊन जायचे का जर झाला काही त्रास तर आम्हाला अगोदरच गोळ्या असू द्या, तर त्यांचंही काउन्सिलिंग करावं लागायचं का काय कशा त्रासासाठी तुम्ही गोळी घ्या इतर वेळेला गोळ्या घेऊ नका, अशा पद्धतीचं आम्हाला त्यांचं जनजागरण करावं लागायचं. मॅडम एवढं सगळं करत असताना तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी जोपासायला मिळतात का किंवा तुमच्या आवडीनिवडी कोणत्या?
माझी आवड तर सगळ्यात महत्वाची म्हणजे वाचन. मला लहानपणापासूनच वाचायला खूप आवडतं. आपल्या इथे रापसर विश्वविद्यालयामध्ये अतिशय सुंदर वाचनालय आहे आणि तिथून माझ्या वाचनाच्या आवडीची सुरुवात झाली. म्हणजे माझ्यापासूनच 5 वर्षांनी एक नवीन उपक्रम सुरू केलेला, आता उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस द्यायला सुरुवात केली आणि त्याचं पहिलं मला बक्षीस मिळालं होतं. आजही माझ्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ मिळाला तर नक्कीच मी वाचनाची आवड जोपासते. सर आणि आपले ग्रामपंचायत वारवाडी इथून वाचनालयातून पुस्तकं आणून जेवढं वाचायला मिळेल तेवढं मी वाचण्याचा प्रयत्न करते. मॅडम, कामाच्या व्यापातून तुम्ही कुटुंबाला कसा वेळ देता? कामाचा व्याप तर असतोच, परंतु जेवढा काही वेळ मिळेल तो मी मुलांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायचा प्रयत्न करते की जेणेकरून त्यांनाही असं वाटेल का कामाच्या व्यस्त व्यापातून आईचं आपल्याकडे लक्ष आहे, आई आपल्याला वेळ देते. त्या पद्धतीने संध्याकाळी तरी मुलांचा थोडाफार अभ्यास घेणं किंवा सकाळी त्यांचं आवरण वगैरे देणं यासाठी त्यांना नक्कीच वेळ काढते त्यासाठी. मॅडम, तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात आहात, तुमचे मिस्टर व्यावसायिक आहेत, मग तुम्ही यातनं मुलांबद्दल काय विचार करता? मला 2 मुलं आहेत, मोठा 9वीला आणि छोटा 7वीला आहे. तसे दोघेही अभ्यासात हुशार आहेत आणि स्पोर्ट्समध्ये आहेत. तर जसं माझ्या आईने मला फ्रीडम दिला होता त्या पद्धतीने मी मुलांनाही देईल की त्यांना कुठलाही जबरदस्तीचं नाही का डॉक्टर, आणि दोघांची सध्या इच्छाही नाही का डॉक्टर बनण्याची. ते स्पोर्ट्समध्ये चांगलं करिअर करण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं कलही आहे. तर त्यांनी त्या क्षेत्रात जरी चांगलं हे केलं तरी मला निश्चितच आवडेल. आणि त्यांच्या पद्धतीने अजून जरा थोडे छोटे आहेत, 11-12 त्यांचं जसं नियोजन होईल त्या पद्धतीने त्यांना पाठिंबा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. मॅडम, माझा पुढचा प्रश्न हा आहे की आजपर्यंत अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही केली नाही आणि तुम्हाला करायला आवडेल? अशा तर खूप काही गोष्टी अजून करायच्या आहेत. तरी त्यात कामाच्या व्यापामध्ये आम्हाला फिरायला किंवा विमान प्रवास मी अजूनपर्यंत केलेला नाही, तो जर मला संधी मिळेल तर नक्कीच करायला आवडेल, जगप्रवास करायला आवडेल. नक्कीच मॅडम, तुमची जी इच्छा आहे विमानाने प्रवास करायची आणि परदेशात जायची ती नक्कीच पूर्ण होईल. माझा पुढचा प्रश्न हा आहे की अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला करायची राहिली किंवा तुमच्या मनात एखादी खंत आहे? खंत तशी नाही, पण मी माझं जेव्हा शिक्षण म्हणजे इंटर्नशिप चालू असतानाच माझ्या मोठ्या मुलाचा जन्म झाला आणि मला त्याला सोडून लगेचच ड्युटीमध्ये जॉईन व्हायला लागलं. तर तेवढे जे 2-3 महिने आहेत त्याला मी वेळ देऊ शकले नाही का ते माझ्या आयुष्यभरामध्ये मनामध्ये खंत राहील का तेवढं आपण बाळाला सोडून लांब गेलो. आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही महिलांसाठी काय संदेश द्याल? महिलांसाठी म्हणजे आता आम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतो तर आपल्याकडे जे सर्वसाधारणतः रुग्ण येतात त्यांच्यामध्ये महिलांमध्ये आपल्याकडे अॅनेमिया किंवा रक्तक्षयाचं प्रमाण खूप असतं, आरोग्याबाबत जनजागृतीचा अभाव असतो. का स्त्री ही घरातल्या सगळ्यांची काळजी घेते परंतु आपली काळजी घेण्यामध्ये मात्र ती मागे असते. सरकारच्या सगळ्यांना जेवण दिल्यानंतर ती जेवण करते, जे शिवपाका असेल ती खाते. परंतु माझं सगळ्या महिलांना या निमित्ताने असं आव्हान आहे की आपणही आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. व्यवस्थित आहार, चौकस आहार जसं आपण घरच्यांना देतो त्याप्रमाणे आपण घेतला पाहिजे. कारण आपल्याही शरीराला सगळ्या घटक द्रव्यांची सगळ्या जीवनसत्वांची आवश्यकता आहे. आपण जर सुदृढ राहिलो तरच आपलं कुटुंब सुदृढ राहील आणि त्या पद्धतीने आपण जसा आहार घेऊ तसाच चौकस आहार आपण मुलांनाही देऊन पुढची पिढी घडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याच बाबतीत महिलांना अजून एक सांगणं आहे का, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण महिला म्हणून कार्यरत असतो परंतु आपण महिला आहोत याचा कुठेही भाव न करता आपल्याला जी संधी मिळाली आहे त्याचा योग्य आपण उपयोग करून घेतला पाहिजे. महिला आहे याचा कुठेही आपण दुरुपयोग किंवा फायदा न घेता आपल्याला दिलेली जबाबदारी आपण व्यवस्थितपणे पार पाडली पाहिजे. मॅडम, तुम्ही आता महिलांबद्दल सांगितलं पण तरुणाई आजकाल आपण पाहतो की डिप्रेशन मध्ये जाते, तर त्यांना काय सांगाल तुम्ही? आजच्या तरुणाईबद्दल बोलायचं ठरलं तर खरंचच व्यसनाधीनतेचं प्रमाणही खूप वाढतं आहे, डिप्रेशनचं प्रमाण, आत्महत्याचं प्रमाण हे विद्यार्थ्यांमध्ये खूप वाढतं आहे. तर मला असं वाटतं का जे निगेटिव्ह विचार आहेत, नकारात्मक विचार ज्या मुलांमध्ये येतात त्यांच्यामधून हे पुढे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं जातं. कुठलाही नकार पसरण्याची शक्ती आजकालच्या मुलांमध्ये कमी होत चाललेली आहे. तर मुलांपेक्षा पालकांना असं माझं सांगणं आहे की आपण लहानपणापासूनच मुलांना नाही म्हणायला शिकवायला पाहिजे किंवा नाही ऐकायला शिकलं पाहिजे. कारण पुढे जाऊन ही मुलं मग कुठल्याही गोष्टी जर अपयश आलं तर ते पसरण्यासाठी ते अतिशय कमकुवत ठरतात आणि त्याच्यातूनच मग त्यांच्याकडे नैराश्य येतं. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल स्मार्टफोन सगळ्या मुलांच्या किंवा तरुणाच्या हाती आलेला आहे, तर त्याचाही स्मार्टफोनचा योग्य वापर जर केला तर तो आपल्याला नक्कीच लाभदायक आहे. परंतु आजकाल मुलं किंवा तरुणाई काय करते का व्हर्च्युअल आभासी जगामध्ये जास्त रमते, व्हॉट्सअप फेसबुक याच्यासारख्या आभासी जगामध्ये जास्त रमते आणि जे ऍक्च्युअल मित्र पाहिजे, जे खरे मित्र आहे, जे संवाद आहे एकमेकांमधला तो कुठेतरी कमी होत चाललेला आहे. तर हे सगळं कमी करून आपण एकमेकांशी संवाद साधणं, मैत्री निर्माण करणं हे जास्त महत्वाचं आहे आणि याच्यातूनच आपण आपलं पुढचं कार्य आपण पुढचं आपण दर्शक काहीतरी घडवू शकतो. नक्कीच मॅडम, तुम्ही जे सांगितलं त्यातनं नक्कीच मुलं प्रेरणा घेण्यासारखं आहे खूप काही. मॅडम, देवीचे अनेक रूपे आहेत
आणि या देवीच्या रूपामध्ये एक शक्ती आहे, तर या आदिशक्तीकडे तुम्ही काय मागाल? नवरात्राच्या निमित्ताने जर आदिशक्तीकडे काही मागणं मागायचं ठरलंच तर मी असं मागणं मागेल का आपला हा भारतीय समाज का जो अगदी नारीला काय करतो, एकतर देवीच्या रूपामध्ये पूजतो किंवा मग अतिशय हीन त्याची वागणूक देतो, तर हे दोन्ही न करता स्त्रीला फक्त एक माणूस म्हणून जगू द्या, माणूस म्हणून वागवा, असंच माझं मागणं राहील. का जेणेकरून आता आपल्याही समाजामध्ये अगदी जुन्नर खेळ सारख्या ठिकाणी ज्या घटना घडतायत मुलींवरती अत्याचाराच्या किंवा स्त्रियांवरती अत्याचाराच्या, त्या घटना निश्चितच कमी होतील. आणि एक स्त्रीला माणूस म्हणून जगू द्या, स्त्रीला मानाने मानाचं स्थान समाजामध्ये द्या, असंच मी या निमित्ताने मागणं मागेल. मॅडम, तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं की एखाद्या महिलेला देवीचं स्थानही नको आणि हीनतेची वागणूकही नको, खरं तर एखाद्या महिलेला माणूस म्हणून जगू द्यात, ह्याबद्दल तुम्ही खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. मॅडमच्या कार्याबद्दल आपण जाणून घेतलं, पण या आदिशक्तीबद्दल त्यांच्या कुटुंबियांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊयात. मॅडम बद्दल तर आपण जाणून घेतलं, पण मॅडमच्या यजमानांना आपण विचारूयात की या आदिशक्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता मॅडम बद्दल वर्षाबद्दल सांगायचं झालं आदिशक्ती म्हणतातून, तर खरं ती आमच्या घरातली सरस्वती आहे. सरस्वती बरोबर ती धनलक्ष्मी पण आहे. म्हणजे कसं होतं, मी कॉलेजला असताना मी आम्ही FYSVTवालाच होतो, ती 11वी 12वी होती आणि बोर्डामध्ये महाराष्ट्रामध्ये काहीतरी 24 झाले होते बोर्डामध्ये. आणि कॉलेजमध्ये असताना आम्ही थोडं जरा टार्गेटच होतं असं, पण आमची वागणूक वगैरे चांगली असेल, आम्हाला रिस्पेक्ट असेल हे असेल. कॉलेजमध्ये असताना शाळेमध्ये असताना पैसा पाणी प्रॉपर्टी भरपूर पाहिजे आम्ही, पण शाळेमध्ये असताना कसं असं माहिती का, ज्यावेळेस आमची परीक्षा व्हायची रिझल्ट असायचे त्यावेळेस आम्हाला मार्क कधी आम्ही 40-45% कधी भरतो मार्क असायचे. मग कसं होतं, ज्यावेळेस रिझल्ट असायचा शाळेचा, तर शाळेमध्ये रिझल्ट असेल तर आम्हाला छातीमध्ये दसवं होतं. शाळेत म्हणजे कसं वर्गामध्ये मार्क्स सांगायचे, त्यावेळेस वर्गात मार्क्स सांगायचं, ज्या दिवशी रिझल्ट असेल वर्गात मार्क्स त्यावेळी आम्ही आणि मारायचं. म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतो, काय होते काय होते म्हटलं, नंतर म्हटलं आमची आमचं बरेच झालं वायकर कंपनी, आमचे वर्ग मित्र वगैरे होते. म्हणजे आता मग आपल्याला भविष्यामध्ये काय तर आपलं आपण म्हणू ना, शिकलेली स्त्री घरदारा पुढे मी, मग मी थोडं प्रयत्न केला असं जाणवलं. म्हणजे जाणवलं म्हणजे म्हणजे आपण म्हणतो त्याला म्हणजे जी स्वप्नपूर्ती असते. आज आमची जी मुले ओम साई, तुमच्या माहिती सांगतो मी कधी 40-50% वरती कधीच नाही, 5वी ते 10वी 12वी 12वी पण कधीच नाही, पण आज आमची पोर आहेत ओम साई, ते मी सांगतो आज पहिलीपासून तर आज नवीन आहे म्हणलं, कधी आजपर्यंत 5 वर्षाच्या कोणी पोरं खाली नाही येत. म्हणजे मला जे माझी जी स्वप्नपूर्ती होती जे माझं म्हणत होतं ते मी आज मी म्हणजे खरंच सुखी आणि समाधानी, का ती शिकलेली जी माझी बायको आहे सरस्वती म्हणतो आपण, सरस्वतीवरती धनलक्ष्मी म्हणून, म्हणजे माझं स्वप्न म्हणजे मी पूर्ण आयुष्य सुखी समाधानी. एखाद्या महिलेला कार्य करताना तिच्या कुटुंबियांकडून कौतुकाची थाप आवश्यक असते. आज आपण पाहू शकतात की दादांनी खूप छान पद्धतीने मॅडमचं कौतुक केलं आणि हे दोघांच्या डोळ्यातही आपल्याला पाहायला मिळालं. खरंच खूप छान वाटलं मॅडम इथे येऊन. आज महिलांसाठी विशेष कार्यक्रम आहे तर उखाणा तर नक्कीच दोघांकडून. पहिले मॅडम तुम्ही. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, संजय रावांचं नाव घेते आज शिवनेर प्राईम साठी खास. अरे वा छान छान. दादा तुम्हाला पण सांगेल की तुम्ही पण एक उखाणा. आकाशात उडतो पक्ष्याचा थवा, वर्षाचं नाव घ्यायला उखाणा कसं लागला. अरे वा. आज या भागामध्ये आपण वैद्यकीय क्षेत्रातून सामाजिक कार्य करणाऱ्या आदिशक्तीला भेटलो. यानंतरच्या पुढील भागामध्ये सुद्धा आपण काही आदिशक्तींना भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा शिवनेर प्राईम. धन्यवाद. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं शिवनेर प्राईम घेऊन आले आहे सामान्यातील असामान्य महिलांची विशेष मालिका, अर्थात महिलांसाठी विशेष कार्यक्रम तू आदिशक्ती. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत राजकन्या कृषी पर्यटन केंद्र. महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया, कृषी पर्यटनात राहूया, क्षणभर का होईना एक वेगळे विश्व पाहूया. घरगुती झक्कास अस्सल मराठमोळी चव, शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय, शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर, किलबिल करणारे पक्षी, हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र.